गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। वेंगुर्ल्यातील सलून तोडफोड प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना तसेच नाभिक युवा संघटना आक्रमक झाली आहे। या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, अन्यथा जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधव पेटून उठणार आणि याबाबतचं आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी कोकण सात लाईव्हशी बोलताना दिली आहे। गेले दोन दिवस हा प्रकार चालू होता की दुकान काहीतरी खाली करण्यासाठी कोणतरी येऊन धमकी देत होता आणि त्याच्यानंतर हा तोडफोड करण्याचा जो हे केला आहे जी त्यांनी हिम्मत केली आहे कोणी ती पण याच्यासाठी ही गोष्ट ज्यावेळी जिल्हा पातळीपर्यंत जो ज्यावेळी गेली त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी तरी ते आलोच, परंतु बहुतेक सगळे नाभिक एकत्र येण्याची शक्यता आहे। कारण आमची एकच मागणी आहे पोलीस स्टेशनला असू दे किंवा सरकारदरबारी असू दे की या संशयित आरोपी जो कोण असेल ज्याचं नाव आता इथे दिलं आहे, मला वाटतं त्यांचं नाव आहे शुभम हळदणकर म्हणून कोणतरी, मग त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, त्याला ताबडतोब अटक व्हावी ह्यासाठीच आम्ही मागणी करतो आहे आणि त्याला ताबडतोब अटक करून त्याला योग्य ती शिक्षा देतील अशी आमची पोलिसांशी पण आमची आता थोड्या वेळात चर्चा होईल आणि त्यांना पण आम्ही विनंती करणार आहोत। आणि तसं जर न झाल्यास आमचा पूर्ण नाभिक बांधव हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। अशा घटना ह्या खूप दयनीय घटना आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो। अशा घटना पुन्हा ह्या जिल्ह्यात होऊ नयेत यासाठी पण आम्ही तत्पर आहोत। परंतु ही घटना आता पहिली घडलेली आहे, परंतु त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी ही आम्ही मागणी त्यांच्याजवळ करत आहोत। पोलीस स्टेशनला पण आम्ही तसा एक आता अर्ज देतो आहे, त्यांच्याशी संपर्क साधतो आहे आणि न झाल्यास मात्र आंदोलनाचा इशारा मात्र दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नेमका आता आमच्या बघण्यात तर असा प्रकार घडला की त्यांना दोन दिवस कोणतरी धमकी देत होतं की माझी जागा खाली करा हे करा, परंतु त्यांच्याजवळ तसे रीतसर कागद आहेत, लिहिलेले कागद आहेत, त्यांच्याजवळ करार आहे आणि त्यानंतर पण त्यांनी येऊन इथे त्या दुकानाची तोडफोड केली। तुम्ही बघू शकता पाठीमागे तोडफोड केलेली आहे आणि त्या काचा वगैरे फुटलेले आहेत, सर्व जवळपास 1 लाख रुपयाचं नुकसान त्यांचं केलेलं आहे आणि अशा अवस्थेत म्हणजे स्वतःचं पोट भरण्यासाठी जे आमचे समाजबांधव कुठे ना कुठे कामं करतात त्यांना इतर समाजाकडनं बाकीच्या समाजाकडनं चांगली वागणूक मिळते, परंतु असे जे दुर्दैवी आणि कलंकित लोक आहेत यांच्यामुळे कुठेतरी समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो आणि नक्कीच पोलिसांना भेटून आणि शासन दरबारी आमची मागणी नेऊन त्यांना अटक करून ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी करतो आहे। मी आता नेमकं आता 30 वर्ष व्यवसाय करतो, 93 ते आता 23 चालू आहे, सप्टेंबर मला 30 वर्ष होणार आहे। कधी मला काही कारण एक रकमेमध्ये त्याला मी पैसे दिले होते आणि त्यांचा निरंतर करार आहे, तरी पण त्या दिवशी मी सहज म्हणजे दरवाजा खराब झाला होता, वाळी लागली होती, त्यानंतर मी दुसरा दरवाजा बसवायचा म्हणून मी काढला ते काढल्यावेळी तो आला आणि मला लावायचा नाही तू, मी नाही तर लॉक लावला आणि धमकी द्यायला लागला, दादागिरी करायला लागला। सर्व त्यांची बायका बी सर्व आली, आई आली, बाप आला, त्याची बहिणी आले, एक त्याची पोलीस स्टेशनला ती होमगार्ड आहे ती पण आली, अशापर्यंत झालं। असं म्हणून तर आज 11 ते 8 तारीख किती आहे 17 झाली आणि आज 16 रात्र म्हणजे 17 तारखेला 12 वाजता त्याने दुकानाची नादूस केली। अक्षरशः त्याने म्हणजे बघा येऊन फोटो घ्या संपूर्ण त्याने म्हणजे छपरापासून ते सिलिंगपासून ते काचापर्यंत दरवाज्याचा काचा होता त्या पण सत्यानाश करून टाकला त्याने। हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर, लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सात लाईव्हचं मोबाईल ऍप।